आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. IRCTCकडून प्रवास विना धोरणामध्ये मोठा बदल. प्रवाशांना अवघ्या 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळणार. दिवाळीच्या सुट्टीनंतर शिक्षकांना पुन्हा निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्याच्या सूचना. निवडणुकीसाठी 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान शिक्षकांचं प्रशिक्षण. शिक्षकांना हजर राहण्याच्या सूचना. राज्यातील सर्व शाळांमध्ये वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध कराव्या. विद्यार्थ्यांच्या प्रथमोपचारासाठी शिक्षण विभागाच्या सूचना. कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्या सोडण्यात येणार. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचं नियोजन. 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरकडे जाण्यासाठी विशेष गाड्या असणार. लष्करातील अग्निवीर सैनिकांची भरती विरारमध्ये होणार. 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या भरतीमध्ये 8 जिल्ह्यातील तरुणांचा समावेश असेल. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ. 6 ते 19 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार तर 20 ते 30 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार. अकोल्यामध्ये कापसाचा दर 7,405 रुपयांवर. राज्यामध्ये 1240 क्विंटल कापसाची आवक. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा.